राज्यातल्या पुढे विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी 18 वर्षावरच्या विद्यार्थ्यांना त्यांचे मतदार यादीत नाव असणं बंधनकारक करण्यात येणार आहे अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसा लवकरच शासन आदेशही काढला जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत विभागाने श्री गणेश अथर्व शिष्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केलाय. विद्यापीठाने याला मान्यता दिली. संपूर्ण अभ्यासक्रम निःशुल्क आहे. विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत विभागाने हा अभ्यासक्रम तयार केलाय. पालघरमध्ये जिल्हा परिषद शाळेत मोबाईल वापरणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिक्षक शिकवणं सोडून मोबाईल मध्येच व्यस्त असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यावरून पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी हे आदेश दिलेत. तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा आणि विद्यार्थ्यांची दुरवस्था झाली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत 4,500 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी शासन आदेश. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. जारी झालंय. गट ब अ राजपत्रित, गट क तांत्रिक अ तांत्रिक आणि परिचारिका संवर्गातील पदं भरली जात आहेत. 4,500 पदांची भरती वैद्यकीय शिक्षण विभागात होती आहे. मुंबईच्या अग्निशमन दलात 64 मीटर उंचीच्या लिफ्ट असलेल्या 2 ऑटोमॅटिक लॅडर जानेवारीमध्ये दाखल होत आहेत. यासाठी पालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दिलाय. खरेदीचा मार्ग मोकळा झालाय. अत्याधुनिक शिड्यांसाठी 20,74,29,000 रुपये खर्च केले जाणार आहेत. म्हाडाच्या मुंबई इमारती दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरांमधील रहिवाशांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण अखेर सुरू झालंय. बायोमेट्रिक सर्वेक्षणानंतर रहिवाशांच्या पात्रता निश्चितीसाठी त्यांची अ ब आणि क गट अशी यादी तयार केली जाणार आहे. पुण्यात ग्रामीण भागातल्या 11 मार्गांवरची PM PML वाहतूक सेवा उद्यापासून बंद होणार आहे. या मार्गांवर कमी उत्पन्न होत असल्यानं PM PML हा निर्णय घेतलाय. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय सुद्धा घेतलाय. ज्या 11 मार्गांवरची सेवा बंद होणार आहे त्या मार्गांवरच्या नियमित प्रवाशांना मात्र याचा त्रास होणार आहे. पुण्यातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. 6 डिसेंबरला मुंबईतल्या चैत्यभूमीवर मोठा जनसागर उसळतो. या पार्श्वभूमीवर मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. सीटबेल्ट सक्तीनंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत 40,000 अधिक वाहनांवर कारवाई केली आहे. 10 दिवसात पोलिसांनी ही कारवाई केली. यात सर्वाधिक कारवाई पूर्व उपनगरात झाली. 10,500 जास्त वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. तर पश्चिम उपनगरात सर्वात कमी सरळ 6,000 वाहनांना दंड ठोठावलाय. मुंबईत पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी खासगी सोसायट्या म्हाडा सरकारी खासगी कार्यालयांच्या मोकळ्या जागेत पार्किंगची सुविधा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे घरबसल्या ऑनलाईन पार्किंग बुकिंग करण्यासाठी पालिका अत्याधुनिक ऍप तयार करते. पश्चिम रेल्वेवर 15 डब्याच्या 67 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. या वाढीव फेऱ्या टप्प्याटप्प्यानं चालवण्याचं नियोजन पश्चिम रेल्वेनं केलंय. त्यामुळे प्रवाशांचा लोकल प्रवास गर्दीमुक्त होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेनं रस्त्याच्या कामांसाठी 6,079 कोटी रुपयांच्या निविदा काढलेल्या आहेत. शहर आणि उपनगरातील 400 किलोमीटरच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी निविदा आहेत. कंत्राटदारांच्या अल्प प्रतिसादामुळे महिनाभरापूर्वी काढलेली निविदा प्रक्रिया रद्द केली होती. आता महापालिकेनं पुन्हा नव्यानं निविदा काढल्या आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे